मावशी तुमचं गाव कुठलं? खोडद. अच्छा, तुम्ही खोडदवरून आले? काय नाव? गोसावी. गोसावी. काय बरं आहे का गाव तुमचं? गाव बरं आहे. गावातल्या काही समस्या नाहीत ना? समस्या काय आहे आता गावच्या? काही समस्या नाही. काय समस्या? पाणी बिणी सगळं मिळतं वेळेवर? सगळं. काय अडचण नाही? अडचण काहीच नाही. आता इकडे रोज किती? 250 रुपये. सकाळी किती वाजता? सकाळी यायचं 10, 10:30, 11 वाजेपर्यंत यायचं वावरा. आणि सुट्टी किती वाजता? सुट्टी आता जवळ माल वाईन तवा. दररोजचे किती वाजतात? दररोजचे वाजतात 8, 8:30. 250 रुपये रोज परवडतो का? काय नाही परवडत. आता काय करता घरी बसू? ताजी ऊन ऊन खूप असत. ऊन बी नाही. त्रास होत नाही? त्रास मस्त होतो. करायच पाहिजे ना काम, तर करायच पाहिजे ना. आता पोटासाठी काय करायचं? नाही. घरी कोण कोण असत? घरी दोन सुना, दोन मुलं. ते म्हणत नाही का तुम्ही काम नका करू, आराम करा? मस्त म्हणतील, पण आता आपले काय शरीर साथ देत आहे का? घरी बसून आता पहिल्यापासून कामं करीत आलो. व्यायामाची एकदम बसायचं म्हणून व्यायामाची सवय पाहिजे. शेतकऱ्याला शेती परवडते का? शेती शेतकऱ्याला काय ते शेती परवडते? मजुराला परवडते का? शेतकऱ्याला एका मालात भेटलं तर 10 माल गेलं बोंबाललं. तर तुम्हाला जातेवरचं गाणं येतं का? जातेवरचं गाणं नाही, काहीच नाही. जात नव्हतं आमच्या काळात. कधी दर आमच्या आधीच गेली. कधी दार धरलं का? दार दार नवीन लग्न झालं. वयात लग्न झालं तसे मी इकडच. मी कोणाच्याकडे गेले नाही का कार्यक्रमाला? हळद दळायला? हळद दळायला? हळदीला नाही कळलाच ना. हेच कुठाने चाललेत भाऊ? काय प्रपंच लय बेकार आहे. त्याच्यात कोणी पडू नाही पडलं तर त्याचा निभाव झाला पाहिजे. नाही तर काय प्रपंच सगळेच करतात ना? सगळेच करतात, पण काही काही शोकीन असतात. आता आपण शोकच नाही केला तर त्याचं कसं काही? कशाचा शोक? गाण्याचा, याचा, पिक्चरचा, आमच्याचा. आमच्या काळात तर ते पिक्चरन पिक्चर कोण बघून द्यायचं? सासरवची कोण बघून द्यायचं? पूर्वीचा काळ आत्ताचा काळ काय फरक आहे? नाही फरक, आसमान फरक. मग पूर्वीची सासू रागवली तर सून ऐकून घ्यायची. ऐकून घ्यायची. आताची सून ऐकेन का? मग सासूच्या बाबा मावशी एवढा बदल कशामुळे हो? तर बदल कशामुळं? पैसा झाला, स्वतंत्र राज्य झालं का? नाही तेव्हा इंदिरा माणुसकी नाही राहिली. माणुसकी नाही राहिली, प्रेम नाही राहिलं. तुम्ही काय इंदिरा गांधीचं काय म्हणाले? इंदिरा गांधीचा काळ तो वेगळा होता. तो जरा मानमर्यादा होती त्या काळात. काळात पुढे मानमर्यादा. कोण बी येऊन कोण बी जाऊ, कोण कोणना विचारतो का भाऊ? आताची पोरं सुना विचारत नाही. सुनाय बी आणि परख्या माणसाला कोण आदर ना करत का? एवढा करत का पहिल्यासारखं? तुम्ही हे सगळं सांगताय ना, ते बाकीच्या मुली हसतात तिकडे. आता मुली हसतात तर मुलींना माहीत नाही तो काळ कसा होता. आपल्याला माहिती झाला, माहीत होऊन यांच्या काळात बी आलो. यांच्यात बदल झाला, यांच्या काळात बदल झाला. आपल्याला तर ते तुम्ही आता किती वर्ष असं कामाला जाता? मी 10 वर्षाची असल्यापासून 12 ने रोज होता. मी 75 पैसे. हा तवापासून. कुठे कुठे काम केलं? खोडदमध्येच केलेलं आहे शेतीचं काम. असं मग हा पाटाचं काम केलं. 1972 चा दुष्काळ माहिती का? हा ना, मग तो आठवतोय. सुकड्या खाले सुकडी चांगली असायची का? हा चांगली असायची, व्यवस्थित असायची. तेव्हा रोज काय होतं? तेव्हा रोज काय होता ओ लय कमी रोज. ते आम्ही सुकडीसाठी जायचं, आम्हाला कोण गाम्याला व्हायला घ्यायचं? नक 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 मी ती सुकडी खायचं आणि जायचं घरी. बळचं जायचं मागं लागून. काय करायचं? सध्या तर शेतीला बाजारभावच नाही. कुठल्याच पिकाला बाजारभाव नाही. काय कशामुळं होतं? काय आता कशामुळं होतं? कशामुळं व्हायचं? तिकडं मग खाणारे आहेत ना, त्यांचं भागलेव आपल्याला आहे ना इकडं का? नाही मावशी, देशाचे पंतप्रधान कोण आहे असं काय माहिती? पंतप्रधान तर पंतप्रधान कोण असणार? मोदी साहेब नाही का? अरे वा, मावशींना माहिती सगळं. आता मोदीनं सगळ्या मावश्यांचं टाकलं उलट आलं करून. काय उलट आलं? गेलं
या बँकेतला पैसा तो चालत नाही, त्या बँकेतला पैसा हा चालत नाही, सगळी खराबी करून टाकली काय काळा पैसा बाहेर आला ना। आता बाहेर आला तो काळा मस, पण चार पैसे बा माता मावल्यांनी ठुलील ते बी गेलं ना, एका सोनांच्या ताब्यात नाही गेलं का काहींच। आता माझं मरू द्या, माझी मी माझी पोरं चांगली आहे। तुमचे किती पैसे होते असे? 500 रुपयाच्या नोटा, 500 रुपयाच्या नोटाच बंद झाल्या त्यावेळेस देऊन टाकले। तुमच्याकडे किती पैसे होते 500 नोटा? काळात होते एक दोन तीन, फक्त दोन तीन। 2000 रुपयाची नोट? 2000 नव्हती नाही, ते बँकेतच होतं, ते बँकेत। आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्री काय सांगता नाही याचं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण माहित नाही? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत। एकनाथ शिंदे पवार साहेबांचं नाव ओळखू नये शरद पवार? आता तुम्ही मगाशी इंदिरा गांधींचं नाव घेतलं, मोदी साहेबांचं नाव घेतलं, तुम्ही आता पवार साहेबांना ओळखतो ऐकून आहात काय? मोदी साहेब चांगले का पवार साहेब चांगले शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी पवार साहेब चांगले। कसं काय हो? कसं काय, उसाला बाजार देतात, हे करतात, लक्ष असतं त्यांचं। हे मोदीनं काय सगळं केलं घोटाळा? काय मोदींना काय घोटाळा केला? मोदीनं आता हे थोडं झालं का भाऊ, काय केलं? महागाई कसली काय कसलं? सत्तेवर कोणी पण असतं तरी महागाई झालीच असते ना। एवढी महागाई असते का? इंदिराबाईचा काळ कसा होता? चाराण्यात साखर यायची, चहा व्हायचा, तेव्हा सोनं कसं तोळवत? तेव्हा स्वस्त असं ना, त्या काळात कोण सोनं पाहत होत? 10 पैसे 20 पैसे यात्रेला दिले का चालले? यात्रा फुल शेवर एवढ्या यायच्या ना, शेवर एवढ्या यायच्या जेवायचं, आणि 9-9, 10-20-30 2-3 रुपयापर्यंत जत्रा आगली मस्त पैकी यायची। आता काय 3000 न्या ना तरी पुरणार नाही, हे घ्यात ना ते घ्यात ना घ्या। चला मावशी, तब्येतीची काळजी घ्या। तब्येतीची काळजीच आहे, आता या काय चाललंय ना, तब्येतीची काळजी मी काय ऊनच लय हो लय आत्यात काळजी। जेवण किती वाजता करतात? जेवण जेवण करतात 2:30 इथं आल्यावर। आणि चहाची तलब झाल्यावर? चहा प्यायचं नाही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, जेव्हा मार्केटला गेलो नाही तर मग घरी। सुनबाई चहा करते का? कोण सुनबाई? हा सुनबाई करते ना चहा, चहा करते। जेवण आहे, जेवण सुनबाई करते। सुनबाई मुलगा जीव लावतो ना? हा हा, जीव म्हणजे काय व अहो, पोरले चांगले आहेत तसं काय। पगाराचे पैसे पण त्यांना मिळतात ना? कोणला? घरी या माझ्या पगाराच हो मा नाही घेती, नाही घेती। अरे वा, ते उद्या चला ठुते म्हातारी गेल्यावर नको का मग आता काय करा मावशी, तुम्ही हसताय? अहो हसते तर मग पोर नाही घेती हो, घेतलेलं घेतलं म्हणा, पण असं काय आलं त्याच्या बाजूच द्यालच आहे म्हणा। कामाचे पैसे सगळे बँकेत? बँकेत आहे ठुते तर काय सांगू नका किती पैसे आहेत कोणाला काय सांगायला, याला खर्च होतो हे होत सांगायचं। चला आरोग्याची काळजी घ्या। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।
घोलप सेल्स अँड मशीनरी, खडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, जीआय पाईप, मल्चिंग पेपर, पिठाची गिरणी, रेन पाईप, सिमेंट पाईप, एचडीपीई पाईप, राईस हॉलर, स्प्रिंकलर, प्लास्टिक क्रेट, सिमेंट चेंबर, बॅटरी पंप, ठिबक पाईप, पॅकेजिंग मटेरियल, सर्वो वॉल, पेट्रोल पंप, प्लंबिंग मटेरियल, गार्डन पाईप, एसटीपी पंप, यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचे साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशीनरी. त्यासोबतच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य, टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समिती पासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर. अनुदानास पात्र असणारे साहित्य, 5 HP पानबुडी मोटर पंप, 3 HP पानबुडी मोटर पंप, ताडपत्री, प्लास्टिक क्रेट, पीव्हीसी पाईप, राईस हॉलर, कडबाकुट्टी, बॅटरी पंप, सरीरेझर, एचडीपीई पाईप, हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशीनरी. आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर, जुन्नर ओतूर रोड, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 7625919151 तसेच 7725919151. सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशीनरी. प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप. एकदा अवश्य भेट द्या.